नागपुर के तहसील पुलिस थाना गांधीबाग परिसर में वाहन चोरी की घटना सामने आई है। 25 मार्च को 40 वर्षीय हरीश नारायण घोरनाड़े इनकी टू व्हीलर होंडा एक्टिवा चोरी हो गई थी, जिसकी शिकायत उन्होंने गांधीबाग परिसर के पुलिस थाने में दर्ज कराई थी। इस शिकायत पर काम करते हुए पुलिस के जांच विभाग ने गोपनीय साक्षीदारों की सहायता से आरोपी 25 वर्षीय ऋषभ श्याम असोपा को गिरफ्तार कर लिया। आरोपी खंडवानी कॉम्प्लेक्स वाठोड़ा का रहने वाला है। इस घटना की जांच करने के लिए पुलिस जांच विभाग के अधिकारी व कर्मचारी पीएसआई भवाड़, पीएसआई शनिवारे, एएसआई ठाकुर, एएसआई किरार और उनका संपूर्ण पथक शामिल था। आरोपी के पास दो एक्टिवा और एक जुपिटर ऐसी तीन गाड़ियां जब्त की गई। आरोपी बबली नाम से जाना जाता है। बरडी और धंतोली थाना क्षेत्र में आरोपी का क्रिमिनल रिकॉर्ड पाया गया है। अपराधी को आईपीसी के धारा 225/22/379 के तहत गुनाह दाखिल किया गया था। पुलिस स्टेशन तहसील अपराध क्रमांक 255/22/379 चा गुन्हा दाखिल केलेला होता। हरीश नारायण गोरनाडे 40 वर्ष यांची टू व्हीलर होंडा ऍक्टिवा गाडी ही चोरीला गेलेली होती तारीख 25/3/22 रोजी। त्यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे कर्मचारी अधिकारी आणि कर्मचारी एएसआय भवाळ, एएसआय शनिवारे, एएसआय ठाकूर, एएसआय किरार आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने तपास करून आरोपीचं नाव आहे ऋषभ श्याम असोपा, वय 25 वर्ष, राहणार खंडवानी कॉम्प्लेक्स स्वामीनारायण मंदिर मागे वाठोडा, यास गोपनीय साक्षीदारांच्या बातमीदारांच्या माध्यमातून ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्याकडून या गुन्ह्यात चोरीस गेलेली वाहन आणि त्याचबरोबर एक ज्युपिटर गाडी आणि एक आणखीन ग्रे कलरची ॲक्टिवा गाडी असे तीन वाहनं याच्याकडनं जप्त करण्यात आलेली आहे। यापैकी आमच्याकडे दाखल असलेला अपराध क्रमांक 37/22/379 हा अपराध सुद्धा उघडकीस आलेला आहे। काय कसा चोरी करायचा यापूर्वीचा रिपोर्ट आहे का? आरोपी बबली नावाने ओळखला जातो आणि त्याचं यापूर्वी पण धंतोली आणि बर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधनं वाहन चोरीचं रेकॉर्ड आहे। कसा चोरी करायचा? हा आरोपी हा दिसायला अगदी मध्यमवर्गीय आहे आणि व्यवस्थित अपिअरन्स करून टी शर्ट पॅन्ट वगैरे करून हा फिरायला एकटाच निघायचा आणि मास्टर कीच्या सहाय्याने हा ॲक्टिवा गाड्यांची चोरी करत होता।